वैशालीज किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मुखवास किंवा मसाला सुपारी. या सुपारीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सुपारीचा कुठेही वापर केलेला नाही, त्यामुळे ही सुपारी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात. सुपारी करण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये घालणार आहे अर्धी वाटी बडीशोप. ही बडीशोप आपल्याला स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायची. भाजताना तिला सतत हलवत राहायचं आहे. बडीशोपेचे फायदे म्हणजे बडीशोप पचनाला मदत करते, डोळ्यांचं आरोग्य उत्तम राखते, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, मेंदूसाठी तर चांगलंच काम करते, त्यासोबतच दमा आणि ज्यांना श्वासाचे विकार आहे त्यामध्ये सुद्धा अतिशय गुणकारी आहे. बडीशोपेचा रंग बदलत आला आणि सुगंध यायला लागला की बडीशोप भाजून झाली असं समजावं. इथे बडीशोप काढून घेत आहे. आता घालणार आहे अर्धी वाटी धना डाळ. धना डाळ भाजताना सुद्धा ती स्लो फ्लेमवरतीच भाजायची आहे. धना डाळेचा आपल्या शरीराला उपयोग म्हणजे ती आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. इथे धना डाळीचा रंग बदलत आलाय, ती सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता भाजून घेणार आहे अर्धी वाटी ओवा. ओवा भाजताना सुद्धा तो स्लो फ्लेम वरतीच भाजायचा आहे, त्याला सतत हलवत राहायचंय. ओव्याचा उपयोग म्हणजे ओव्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन, फायबर आणि प्रोटीन्स असतात, त्यामुळे पोटदुखी, उलट्या, आम्ल पित्त यावरती ओवा हा फारच गुणकारी आहे. आता भाजून घेणार आहे पाव वाटी तीळ. तीळमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतं, त्यामुळे हाडं बळकट करण्यास ती मदत करते. इथे तीळ भाजून झालेली आहे, ती सुद्धा काढून घ्यायची आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि त्या कढईत घालायचं आहे एक चमचा वेलची आणि एक चमचा लवंग. हे नुसतंच थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, खूप भाजायचं नाही. आता हे सर्व जिन्नस एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये घालायची आहे अर्धी वाटी खडीसाखर. खडीसाखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. इथे घेतलेला आहे मिक्सरचा एक छोटा पॉट. त्यामध्ये हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करताना हे दोन भागांमध्ये बारीक करायचं आहे. आता त्यामध्ये घालणार आहे पाव चमचा काळं मीठ. काळं मीठ घातल्यामुळे सुपारीला चव छान येते. इथे एक भाग बारीक करून झालेला आहे. आता राहिलेला भाग बारीक करून घेतलाय. आता ह्या बारीक केलेल्या सुपारीमध्ये घालायची आहे ज्येष्ठ मध पावडर. ज्येष्ठ मध पावडर बाजारामध्ये इझिली अवेलेबल होते. इथे मी घालत आहे 1.5 चमचा ज्येष्ठ मध पावडर. आता इथे घालणार आहे 1/2 चमचा चमनबहार. चमनबहार घातल्यामुळे ह्याला अगदी मार्केटमध्ये जशी सुपारी मिळते तशीच चव येते. तुमच्याकडे चमनबहार नसेल तर तुम्ही अस्मंतारा किंवा ठंडाईसुद्धा घालू शकता. इथे एक लक्षात ठेवायचं आहे, चमनबहार घालताना तो अगदी चिमुटभरच घालायचा आहे, कारण जास्त घातला गेला तर सुपारीची चव ही उग्र लागते. पुन्हा हे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचंय. इथे आपली पाचक आणि पौष्टिक अशी मसाला सुपारी तयार झालेली आहे. ती तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून स्टोअर करू शकता. आपणाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक व शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्याला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल. अशीच एक रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया.